या संदर्भात नांदा गावातले एक शेतकरी मधुकर झोडापे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. शेतकऱ्यांची जी यादी आहे त्या यादीमध्ये काही शेतकऱ्यांचे डबल डबल नाव आलेले आहे. महत्त्वाची गोष्ट की त्या एकाच शेतकऱ्यांच्या दोन वेगवेगळ्या सह्या आहे. यावरून सिद्ध होतं की कुठंतरी या शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या कोणत्या तरी एका व्यक्तींनी बसून केल्या हे यावरनं सिद्ध होतं. आपण बघूया की ही जी लाभार्थ्याची यादी आहे, तुम्ही जर नजर फिरवली तर ही सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2016-17 हरभरा या प्रकल्पासाठी ही जी यादी आहे 250 शेतकऱ्यांची. या यादीमध्ये आपण बघूया की मधुकर झोडापे या शेतकऱ्यांचं नाव आहे. इथे हे 84 नंबरला जर का तुम्ही बघितलं तर मधुकर संतोष झोडापे हे या शेतकऱ्यांचं नाव आहे. आणि तिथे दिलं गेलं आहे की त्या शेतकऱ्यांना हरभऱ्याची एक बियाण्याची बॅग मिळाली. पुढे आपण बघूया या शेतकऱ्यांची सही कशी आहे. जर का तुम्ही बघितलं तर इथं फक्त त्यांच्या नावासमोर जी सही आहे तिथे फक्त सतीश लिहिलं गेलं इंग्रजीमध्ये. आणि याच शेतकऱ्याचं आणखी एक नाव आहे, म्हणजे का 84 नंबरवर जे या शेतकऱ्यांचं जे नाव आहे मधुकर संतोष झोडापे याच शेतकऱ्यांचं आणखी इथे 160 नंबरवर नाव देखील आहे मधुकर संतोष झोडापे. बघा तुम्ही आपण बघू शकतो की मधुकर संतोष झोडापे हे या शेतकऱ्यांचं नाव आहे. आणि तिथे कुठेतरी त्याची जी सही आहे पुढे बघू बघा तिथे फक्त मधुकर लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे मधुकर संतोष झोडापे यांना परत बॅग मिळाली आणि त्यांची सही मधुकर फक्त मराठीमध्ये. आपण स्वतः मधुकर झोडापे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. मधुकरजी मला पहिलं हे सांगा की तुमची जी सही आहे दोन वेगवेगळ्या सह्या आहे त्यातले कोणती सही तुमची खरी आहे का? नाही, दोन्ही सह्या माझ्या खोट्या आहेत त्या. या यादीमध्ये तुमच्या नावाने दोन वेळा तुम्हाला बियाणं मिळाल्याचं दाखवलं गेलं, तुम्हाला प्रत्यक्षात बियाणं मिळालं का? नाही, बियाणं मिळालं नाही. म्हणजे तुमच्या नावाने कृषी अधिकाऱ्यांनी खोट्या सह्या केल्या आणि खोट्या लाभार्थींचा तुमचं नाव समावेश केलं. हा बरोबर आहे. आता तुम्ही ही यादी बघितली, किती शेतकऱ्यांना मिळालं नाही असं पाहायला मिळालं तुम्हाला? बरेचसे अर्ध्या शेतकऱ्यांना मिळालं नाही ते बियाणं. आमच्या नांद्यामध्ये अर्ध्या शेतकऱ्याला मिळालं नाही, काही लोकांना मिळालं. त्यांच्या सह्या? त्यांच्या सह्या खोट्या आहेत त्या. आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे या यादीमध्ये जे लाभार्थ्यात काही मयत शेतकऱ्यांचं देखील नाव लिहिलं गेलं. जर का आपण बघितलं ही जर का यादी बघितली समजून जा तर या यादीमध्ये आपण हे नाव बघूया की या यादीमध्ये जे नाव दिसत आहे पंजाबराव हिरामन रावेकर रासेकर पंजाबराव हिरामन रासेकर हे या शेतकऱ्यांचं हे मयत शेतकरी आहे. साधारण जवळपास 2 वर्षाआधी यांचा मृत्यू झाला. असं असताना चालू वर्षाच्या यादीमध्ये त्यांचं नाव कसं आलं आणि त्यांची सही देखील इथे आहे मध्ये यावरनं देखील हे स्पष्ट होतं की कुठंतरी ही यादी आहे ही प्रत्यक्षात खोटी यादी आहे. या कोणत्याही लाभार्थ्यांना त्यांचा जो लाभ आहे त्यांच्या नावाने जे बियाणे आलं होतं ते बियाणं दिलं गेलं नाही आणि परस्पर त्या बियाण्याची कृषी अधिकाऱ्यांनी विल्हेवाट लावली गेली. आता या संदर्भात या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी शेतकरी करत आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. नागपूर जिल्ह्यातल्या नांदा गावात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे शेतकऱ्यांचं बियाणं नेमकं खाल्लं कुणी. महादेव रासेकर यांच्यासह 4 शेतकऱ्यांच्या नावावर हरभऱ्याचं बियाणं आहे पण कुणी खोट्या सह्या करून ते हडपलंय. ही अफरातफर केली कुणी या संदर्भात शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. तुमची जी सही होती ती तुमची खरी आहे का? नाही, खरी नाही आहे. माझं नाव सांगा. माझं महादेव हिराम रासेकर आहे, मुक्काम नांद्याला. तर मी आता हे लिस्ट पाहिली, या लिस्ट म्हणजे हरभऱ्याचे ते बॅगचे हे आले आहे पण त्याच्यात माझं सही घेतली म्हणून दिली आहे पण सही काही आहे नाही माझीवाली. आणि ती सही तुमची आहे की जी सही केली आहे? नाही, हे खोटी सही आहे. खोटी सही आहे? खोटी सही. तुमचं नाव काय? माझं नाव अरुण रासेकर आहे. मी शेती व्यवसाय करतो. मी कुठल्याही प्रकारचा चना वगैरे यावर्षी पेरला नाही तरी पण माझ्या त्या यादीमध्ये नाव आहे आणि ती खोटी सही आहे माझीवाली. खरी माझी स्वतःची सही नाही आहे आणि ही गव्हर्नमेंटकडून फसवणूकच आहे एक प्रकारची. मला एक सांगा, तुमच्या गावातले शेतकऱ्यांचे नावं आहे काही चर्चा झाली त्या शेतकऱ्यांनी की कधी त्यांना असं हरभऱ्याची बॅग बियाण्याची मिळाली म्हणून? नाही नाही, हरभऱ्याची बॅग मिळाली नाही आणि खोट्या सह्या घेऊन आमच्या याच्यावर नावावरच्या बॅगा त्याने उचललेले आहे आणि आम्हाला त्याने अजून कळवलं नाही का चणा आला आहे बा म्हणून आणि त्याने काही सांगितलं नाही आहे. तुमचं पण नाव आहे यादीमध्ये? माझं नाव आहे नाही यादीमध्ये, नाव आहे. काय नाव आहे तुमचं? बाबाराव भगवानजी रासेकर. आणि जी सही आहे ती कोणाची आहे मग? ते सही आहे, ते खोटी सही आहे माझीवाली.
काय वाटतं तुम्हाला, कुठेतरी जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी सगळा हा फसवणूक केली, खोट्या सह्या केल्या आणि तुमच्या नावावर आलेलं बी बियाणं दुसरीकडे विकलं, असं वाटतं तुम्हाला? हो, आपण त्याचा उपयोग घेतला नाही, काही नाही, हे फसवणूक झाल्यासारखीच झाली ना, ते काय खोटी सही आहे, आपण उपयोगच नाही घेतला आपल्या शेतीमध्ये ते बियाण्याचा, तर आपण काय करावं, ते खोटी सही आणि कोणाच्या नावावर बी देणं ते गलत झालं बा। तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे हा सर्व धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या संपूर्ण यादीमध्ये साधारण 250 शेतकऱ्यांची नावं आहे, पण बहुतांश शेतकऱ्यांना ये बियाणे भेटले नाही, आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या नावाने बियाण्याचं वाटप झाल्याचं दाखवलं गेलं आणि साक्षऱ्या देखील त्या शेतकऱ्यांच्या दाखवल्या गेल्या, पण धक्कादायक प्रकारामध्ये ज्या सर्व साक्षऱ्या खोट्या आहेत, त्यामुळे आता सरकार या संपूर्ण प्रकरणाची दखल घेणार का आणि जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का, हाच प्रश्न इथे उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।